नमस्कार, पिंचन पंचा नवीन भागामध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या वर्षी कोरोना होता, त्याच्यामुळं लॉकडाऊन आलं. लॉकडाऊन आल्यानंतर त्याच काळात आंबे आले, त्याच काळात राजकीय फळाच्या आशेने तेही आले. कारण मागच्या वर्षी निवडणुका होणार असं वाटत होतं. यावर्षी पुन्हा एकदा कोरोना आला आहे, पुन्हा एकदा लॉकडाऊन लागला आहे, पुन्हा एकदा आंबे आलेत. पण ते कुठे आहेत? निवडणुका लांबल्या, राजकीय फळ इतक्यात मिळणार नाही. त्यामुळं ते फळ हासिल करण्यासाठी त्यांची येण्याची शक्यता नाही. पण मला मागच्या वर्षीचं दृश्य पाहून पाहून, म्हणजे आठवून आठवून अजूनसुद्धा हसू येते. एकतर त्या काळात कोरोना हा सगळाच प्रकार नवीन होता, खूप भीती वाटत होती. अनेक अपार्टमेंट, अनेक गल्ल्यांमध्ये जेव्हा रुग्ण निघायचे आणि कंटेनमेंट एरिया, कंटेनमेंट झोन जाहीर व्हायचे, त्यावेळेस हे सगळेजणं, जी काही राजकीय मंडळी होती, ही काय करायची की लगेच महापालिकेला कॉल करणे आणि तिथून एक टँकर मागून घेणे, सगळा आम्हाला एरिया सॅनिटाईज करून टाकायचा आहे. ठीक आहे, तो एरिया सॅनिटाईज होत होता, महापालिकेचे कर्मचारी हातात ते नॉझल घेऊन यायचे, पण त्यांच्या हातातून ते नॉझल हिसकावून घेऊन स्वतः फवारणी करायची. लोकांनी बघावं की मी स्वतः फवारणी करतोय, मी स्वतः किती काम करतोय, असं सगळ्या वॉर्डांमध्ये हे चित्र होतं. अनेक लोक याच्यात त्यांनी, म्हणजे त्या फवारणीच्या याच्याचे फोटो अक्षरशः, म्हणजे व्हॉट्सअपवर येत होते, आम्हाला काही वाटलं नाही, फेसबुकवर येत होते, काहीच वाटलं नाही, काही जणांनी ट्विटरवर पण ते फोटो टाकले की मी ट्विटरवर. अरे कोण पाहत आहे? तुम्ही एखाद्या वॉर्डात काहीतरी फवारणी करताय, ते पाहणार कोण आहे? बरं, तरी त्यांनी पाहिलं. आता तुम्ही कुठं आहात? आता जी गरज आहे निर्माण झालेली, ती गरज पाहता तुम्ही आता समोर यायला पाहिजे. पण येणार नाही हे नक्की मलाही माहिती आहे, कारण की निवडणुका नोव्हेंबर डिसेंबरच्या नंतरच होतील आणि एवढ्या लवकर एखाद्यासाठी काम करणं हे आमच्या अभ्यासक्रमात कुठंच नाही. ते आपल्याकडे कसं आहे की जसं परीक्षा आली ना, की जे काही मुलं असतात सिन्सिअर सोडून द्या, पण जनरल मुलांचं जे असतं, ते जनरल मुलं काय करतात, परीक्षा आली की लगेच अभ्यासाला बसतात, मग लगेच नोट्स काढणं, याच्याकडे जा त्याच्याकडे जा, रात्रीतून नोट्स हस्तगत कर, जमलंच तर चिठ्ठ्या तयार कर. तशा तर चिठ्ठ्या यांनी तयार केल्याच होत्या वॉर्ड रचनेच्या. मग त्या काळात रात्रंदिवस एक करायचा आणि मग परीक्षेला सामोर जायचं. तसं हे राजकारण्यांचं आहे की निवडणुका समोर दिसल्या की मग समोर यायचं. मग त्यासाठी खूप जीव तोड मेहनत करायची. मेहनत कुठली करायची? ती मी लोकांसमोर दिसलो पाहिजे, मी किती काम करतो हे लक्षात आलं पाहिजे, मग त्या कामाच्या भरोशावर मला मतदान होणार आहे. दुर्दैवाने औरंगाबाद असंच चाललेलं आहे, असंच चालत राहणार आहे. अपवाद काही आहेत, काही लोक चांगले काम करतायत, त्या लोकांची नावं इथे घेण्याची गरज नाही, कारण ते सगळ्या शहराला माहिती आहे की कोण काम करत आहे, कोण करत नाही आहे. आणि ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला आत्ता परवा, मला एक अजून नवल वाटलं की इथल्या खासदारांनी एक मागणी केली. कोणाकडे केली? त्यांनी राज्यशासनाला विचारणा केली की का आमच्याकडे, आमच्या जिल्ह्याला किंवा आमच्या शहराला मंत्रीपद नाही आहे म्हणून आमच्याकडे ऑक्सिजनचा तुटवडा आहे किंवा आमच्याकडे दुर्लक्ष होत आहे. हे खरं वाटत असेल किंवा नसेल हे तुमचं तुम्हीच ठरवा. जनतेचा रेटा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. राजकीय इच्छाशक्ती असो अथवा नसो, जनता जर जागी झाली तर प्राणवायू नक्कीच मिळतील. पण ह्याच्यामुळे राजकीय प्राणवायू मिळवण्यासाठी जे धडपड करतायत त्यांचा श्वास नक्कीच दबेल. काळजी घ्या, लक्ष ठेवा, आंबे आलेले आहेत, त्याचा आस्वाद घ्या, घरीच राहा आणि जेव्हा हे आंबे पिकतील तेव्हा ते पिकलेली फळं कुण्याही ऐऱ्यागैऱ्याच्या हातात देऊ नका, एवढीच विनंती. धन्यवाद.